अरविंद बाबू देशमुख इनकी प्रतिमा अनावरण कार्यक्रम शुक्रवार को काटोल के अरविंद सहकारी बैंक मुख्यालय परिसर में संपन्न हुआ। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में फिल्म अभिनेता नाना पाटेकर उपस्थित हुए थे। स्वर्गीय अरविंद बाबू देशमुख, इन्होंने हमेशा ही समाज के लिए काम किया है। वे हमेशा किसानों के साथ खड़े रहे हैं। वे विधायक भी रहे। उनकी इन्हीं कार्यों को देख उनकी काटोल स्थित अरविंद सहकारी बैंक परिसर में प्रतिमा स्थापित की गई, जिसका अनावरण शुक्रवार को फिल्म अभिनेता नाना पाटेकर, पूर्व मंत्री रंजीत देशमुख और आशीष देशमुख इनकी उपस्थिति में किया गया। वास्तविक परिस्थिति आज आपल्या शेतकऱ्यांची आहे आणि सिनेसृष्टी ज्यांनी आपलं नाव कमवलं, ज्यांनी सर्व कमवलं, ते आपल्या कमाईचा एकूण एक पैसा, बहुतांश पैसा आज मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करतात। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत असो, किंबहुना ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागामध्ये जलसंधारणाचं काम असो, शेतकऱ्याचा मुलगा जो सैनिक म्हणून शहीद झाला त्यांच्या कुटुंबियांना मदत असो, असं ज्यांनी सातत्याने समाज सेवेचं व्रत धारण केलं आहे। इस कार्यक्रम को संबोधित करते हुए नाना पाटेकर ने कहा कि किसानों ने सरकार के भरोसे नहीं रहना चाहिए। विचार करें ना, सरकार त्यांच्या बाजूने जे करायचं ते करतच राहतील, पण मला असं वाटतं की माझा शेजारी त्यांनी जर आत्महत्या केली असेल तर मी एक त्याचा शेजारी म्हणून त्या कुटुंबासाठी काय करतो, आणि हे फार गरजेचं आहे। प्रत्येक वेळी आपण सरकारवर अवलंबून राहिलो तर त्या गोष्टी शक्य नाही। मग सरकार कोणाचंही असू दे, आजचं कालचं उद्याचं परवाचं, त्याच्यामध्ये आपल्याला पडायची काही गरज नाही। आपण वैयक्तिकरित्या काय करू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। ऋतुचक्र इतकं पूर्णपणे बदललं गेलेलं आहे, त्यामुळे नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे। पुढे आता आम्ही आमच्या इथे कोकणामध्ये किंवा कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।